सध्या नारायण राणे पत्रकारांशी संवाद साधतात, आपण थेट जाऊयात. तसंच आहे, अज्ञानवासात जायची आम्हाला काय गरज नाही, तो आमदार आहे त्यामुळे अज्ञानवासात वगैरे काही नाही. अटकेच्या विरोधात आधी काही बेल कोर्टात जाण्याची काही तयारी आधी कोर्टात? आता कोर्टात तर जाणार ना. अशा रीतीने जर बातम्या देणं आम्ही अटक करणार अमुक करणार असं बोलल्यानंतर कोर्टात तर जावं लागेल. राणे साहब हिंदी में बताइए, नितेश राणे जी के अरेस्ट की तैयारी करिए महाराष्ट्र सरकार. अरे मैं एग्रोविजन के लिए आया हूँ, वो क्या सब्जेक्ट हो सकता है? नागपुर के किसानों के हित में कुछ पूछेंगे तो मैं समझता हूँ कि मीडिया सही तरह से मीडिया का काम कर रहा है. नितेश राणे के बारे में जो सरकार को करना है करने दें. नितेश राणे में कुछ भी हरकत ही किए नहीं है. किसको जो भी वो लोग बोल रहे हैं, किसको मार लगा है, किसको भी मारने में नितेश राणे का कोई भी योगदान नहीं है. उसमें सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडून जो निधी आला पाहिजे तो अजून 2 वर्षापासून मिळालेला नाही, त्यामुळे विदर्भातील सिंचन प्रकल्प जे आहेत ते रखडलेले आहेत. नाही, त्यासंबंधी मी माहिती देईन का आले नाहीत आणि ते त्वरित रिलीज करण्यासाठी प्रयत्न. सर, एमएसएमई अंतर्गत विदर्भात काही भविष्यात काही प्रोजेक्ट? बरेच प्रोजेक्ट आहेत आणि त्यासाठीच मी आलेलो आहे. परत यानंतर दौऱ्यावर येणार की जे प्रोजेक्ट आहेत सूक्ष्म विदर्भातील सिंचन प्रकल्प जे आहेत ते रखडलेले आहेत. नाही, त्यासंबंधी मी माहिती घेईन का आले नाहीत आणि ते त्वरित रिलीज करण्यासाठी प्रयत्न करेल. सर, एमएसएमई अंतर्गत विदर्भात काही भविष्यात काही प्रोजेक्ट? बरेच प्रोजेक्ट आहेत आणि त्यासाठीच मी आलेलो आहे. परत यानंतर दौऱ्यावर येणार की जे प्रोजेक्ट आहेत सूक्ष्म लघु आणि मध्यम माध्यमातून जे उद्योग विदर्भातील जिल्ह्यात द्यायचे आहेत, उद्योजक तयार करणं, रोजगार देणं आणि विदर्भाचं नकळत राज्य आणि देशाचं उत्पन्न वाढवणं या माध्यमातून एमएसएमई काम करेल. थँक्यू सर. नारायण राणे नागपूरमध्ये एका दौऱ्यावर आलेत आणि त्यांनी यावेळेला पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेला आगामी काळामध्ये नागपूरमध्ये एमएसएमई अंतर्गत अनेक प्रोजेक्ट येणार आहेत, त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. त्याचबरोबर नितेश राणे हे अज्ञातवासात गेलेत का हे विचारल्यानंतर राणेंनी ते आमदार आहेत त्यांना अज्ञातवासात जायची गरज नाही असं स्पष्टीकरण दिलं. इतर काही घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.